मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत नुकत्याच केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांपासून ते विरोधी पक्षातील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत। त्यापूर्वी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसात तुम्हाला कळेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याने राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली। महाविकास आघाडीच्या तीनपैकी एका पक्षात येणार असे ऐकल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगली आहे। आता या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य केले आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते, त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार पडेल असे म्हणत आहेत, मात्र सरकार पडताना दिसत नाही, त्यावर आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारण्यात आला। त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार केव्हा पडेल अशी वेळ कधीही दिलेली नाही की हे सरकार एक महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल, पडेल आज न उद्या पडेल अशी ही प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिली। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक।